Good morning, विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघत आहे वर्ग 10वा मराठी. यामध्ये आपल्याला पाठ 8वा लेसन पाहायचा आहे वाट पाहताना. लेखक आहे अरुणा ढेरे लेखिका. तर आज आपण पाहू वाट पाहताना म्हणजे वाट पाहण्याचे प्रकार हे खूप वेगवेगळे असतात. जर आपल्या घरामध्ये मोठी मंडळी म्हणजे आई बाबा बाहेर गेले असेल तर आपण जे घरी राहणारी जी मंडळी आहे त्यांची आपण घरी राहणारी मंडळी या बाहेर जाणाऱ्या मंडळींची वाट बघत असते. मग वाट बघताना त्याचा प्रकार हा वेगळा असतो. कारण आता ते जर कुठे कामानिमित्त गेलेले असेल तर आपल्याला सांगून जातात की मी अर्ध्या एक तासात येतो. मग एक तास बोलल्यानंतर जर आपण वेळ झाला म्हणजेच अर्धा एक तास झाला दोन तास होत आहे आलेले नाही अजून मग आपल्याला काय लागलेली असते थोडी काळजी लागलेली असते की का आले नाही. तर अशा पद्धतीने वाट पाहण्याचे प्रकार सुद्धा काही सुखद आणि काही दुःखद असे असते. मग दुःखद म्हणजे काय एखाद्या वेळेस बघा आपल्याला निरुपेक्ष असते की ॲक्सिडेंट झालेला आहे तर अशा वेळेस ती दुःखद बातमी आपल्याला मिळत असते. मग आपण ती त्या व्यक्तीला कुठे पोहोचवलं आहे काय आहे ते आपण म्हणत असतो आणि मग नंतर काय होते की ते दवाखान्यात वगैरे पोहोचवल्यानंतर आपण दवाखान्यातून घरी वापस कधी येईल याचीसुद्धा आपण वाट बघत असतो. मग नंतर आपण सुट्टीचीसुद्धा वाट बघत असतो. बघा की जेव्हा आपण नवीन वर्गात आता जसं आपण 8वीतून 9वीत गेलेलो आहोत मग 9वीची आपल्याला पुस्तकं कधी मिळणार दप्तर कधी मिळणार बॉटल कधी मिळणार त्याचप्रमाणे आपले मित्र कधी भेटणार याची आपण वाट बघत असतो. म्हणजेच वाट पाहण्याचे प्रकार हे सुद्धा वेगवेगळे आहे. मग एखाद्या वेळेस आपल्याकडे पाहुणे येणार आहे असं आपल्याला कळतं मग ते कधी येणार त्याचीसुद्धा आपण वाट पाहत असतो. तर अशा पद्धतीने अनेकविध पैलू या वाट पाहण्याच्या प्रकारामध्ये येत असतात आणि त्यात कधी उत्कंठा असते तर कधी हुरहुर लागलेली असते तर कधी दडपण असते असे हे वाट पाहण्याचे प्रकार वेगवेगळे असते. मग नंतर आपण दररोज शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर आपल्याला एक दिवस सुट्टी असते तो म्हणजे रविवार. मग त्या रविवारच्या दिवसाची सुद्धा आपण वाट पाहत असतो की रविवार कधी येईल आपल्याला खेळायला कधी मिळेल बाहेर जायला कधी मिळेल मित्रांच्या घरी जायला कधी मिळेल याचीसुद्धा आपण काय करत असतो वाट पाहत असतो. असे वेगवेगळे प्रकार या वाट पाहण्याचे असते. पण या वाट पाहण्यामध्ये कधी पुस्तकांची वाट कधी सुट्टीची वाट कधी अंगणातलं हजारी मोगऱ्यांचं झाड शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं आणि माठातलं वाळा घातलेलं पाणी त्याचप्रमाणे आई आत्या जे काही आहे त्या कुरोड्या पापड्या करत असतात आणि मग ते आपल्याला कधी मिळणार याचीसुद्धा वाट आपण पाहत असतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळे वाट पाहण्याचे प्रकार असतात. मग आपण पाहू की सुट्टीची वाट पाहताना माळावर जाऊन पुस्तकांच्या करड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन खुलून येईल आणि पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमतच असते. मग जेव्हा आपल्याजवळ पुस्तकं येते तेव्हा त्यांना आपण कव्हर लावत असतो छान नाव टाकत असतो आणि नंतर आपण हातात घेत असतो आणि पुस्तक चाळून पाहतो म्हणजेच कोणकोणते लेसन टाकलेले आहे कसे आहे हे सगळं आपण काय करत असतो पाहत असतो. मग नंतर वाट पाहणं म्हणजेच पोपटांच्या थव्याचं जसं सकाळी उठल्यानंतर नैसर्गिक वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण हा जो पाऊस येत असतो तर पाऊस आला आणि निघून गेला परत पुन्हा ऊन तापत असते परत गरमी होत असते मग पुन्हा आपण पावसाची वाट पाहत असतो की पाऊस कधी येईल या पावसाची पण आपण वाट पाहत असतो. तर अशा वेळेस
काय असते की झाडं सुद्धा लावलेली असते, मग त्या झाडाला झाड मोठं कधी होईल त्याचप्रमाणे त्याला फळ कधी येईल याची सुद्धा आपण वाट बघत असतो. तर असे वाट पाहण्याची ही जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. आणि म्हणून तर इथपर्यंतच आपण घेणार आणि बाकीचा भाग नंतर घेणार.